आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा जो घटक आहे आपला तो आहे दोन परिमेय संख्या जर दिलेल्या असतील तर त्या दोन परिमेय संख्यांच्या मध्ये ज्या संख्या असतात त्या कशा शोधायच्या. तर यासाठी एक सोपी ट्रिक आहे पहा. तर आपल्याला जर दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या दरम्यानची संख्या आपल्याला शोधायला सांगितली तर ती कशी शोधणार आपण. आता उदाहरणार्थ मी काय केलं इथे ए ही संख्या लिहिलेली आहे. आपण असं समजूया की ए ही काय आहे परिमेय संख्या आहे आणि बी ही दुसरी परिमेय संख्या आहे. तर आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण दोन संख्या दिलेल्या असताना त्यांच्या दरम्यानची संख्या जर घ्यायची असेल किंवा मध्यस्थानी असणारी जी संख्या आपण घेतो तर त्यावेळेस आपण काय करतो त्या दोन्हींची बेरीज करतो आणि छेदस्थानी दोन घेतो. उदाहरणार्थ मी इथे लिहिलेलं आहे ए अधिक बी छेद दोन. मी काय करणार यांचा अवरेज काढणार. त्यांचा मध्यबिंदू जो असेल की नाही तो काय येईल मग ए हा पहिली संख्या आहे दुसरी आहे बी यांच्या दरम्यान काय असेल हा मध्यबिंदू असेल. अशा पद्धतीने आपण दरम्यानची संख्या शोधू शकतो. आता उदाहरणार्थ इथे मी पहिलं असं उदाहरण घेतलेलं आहे की एक छेद दोन आणि दुसऱ्या बाजूला आहे सहा छेद सात. आता या दोन्ही संख्यांची मी काय करणार बेरीज करणार. एक छेद दोन अधिक सहा छेद सात आणि त्याला दोनने भाग देणार म्हणजे काय येईल या दोन्हींचा मध्यबिंदू मला मिळेल आणि तो नेहमी त्या दोन्हींच्या मध्ये असणार आहे एवढं आपल्याला माहिती आहे. मग आता या दोन्हींची बेरीज किती येणार आहे पहा. लसावी काढून घेऊया आपण. याला सातने गुणलं याला दोनने गुणलं. सात अधिक बारा छेदस्थानी किती येणार आहे चौदा. आणि हे छेदस्थानी दोनची किंमत आहे ती इथे आपल्याला चौदाने गुणावी लागेल. आता बेरीज किती येणार आहे मग या ठिकाणी एकोणावीस छेद अठ्ठावीस. अशा पद्धतीने मी एक संख्या शोधली की जी काय आहे एक छेद दोन आणि सहा छेद सातच्या मध्ये आहे. कोणती संख्या मिळाली मला एकोणावीस छेद अठ्ठावीस. ती काय असेल एक छेद दोन आणि सहा छेद सातच्या मध्ये असेल कारण काय येतो त्याचा मध्यबिंदू आहे. आपण सरासरी काढला त्याचा थोडक्यात ॲव्हरेज काढला आणि त्याच पद्धतीने आपण या दोन्हींचा जर मध्यबिंदू घेतला तर तो आपल्याला कुठे या दोन्हींच्या मध्ये मिळेल त्याच पद्धतीने या दोन्ही संख्यांचा जर शोधला तर आपल्याला तो इथे मिळेल. अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला जर अशी उदाहरणे दिलेली असतील की एक आणि दोन या दोन संख्यामधील कोणत्याही पाच परिमेय संख्या शोधा तर आपण ते शोधू शकतो. आणि यावरती प्रश्नही असा असतो आपल्याला एक विधान लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या मध्ये असणाऱ्या संख्या ह्या अनंत परिमेय संख्या असतात. म्हणजेच काय तर एक आणि दोन ह्या संख्या जर आपण घेतल्या तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या आपल्याला असंख्य अशा परिमेय संख्या मिळतात. आता पुढचा जो आहे घटक तो पहा. एक आणि दोन या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान आपल्याला दोन पाच संख्या शोधायच्या आहेत. काय करतोय आपण उदाहरण बघतोय की ज्यामध्ये आपल्याला एक आणि दोन या दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या एकूण पाच संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. अशा पद्धतीने तर आपण काय करणार जसं मी सुरुवातीला सांगितलं आपण त्यांचा मध्यबिंदू काढू शकतो. त्यांचा सरासरी काय येईल एक अधिक दोन छेद दोन. ही संख्या कुठे असेल संख्यारेषेवरती या दोन्हींच्या मध्ये असेल. येते लक्षामध्ये म्हणजे काय येईल यांची बेरीज एक अधिक दोन छेद दोन म्हणजेच तीन छेद दोन. त्याच पद्धतीने मी काय करणार आता या दोन्हींच्या दरम्यान असणारी संख्या त्या दोन्हींचा ॲव्हरेज काढून घेणार. काय असेल मग तो एक अधिक तीन छेद दोन छेद दोन. म्हणजेच काय येईल मला पहा लसावी काढून घेतला आपण इथे दोनने गुणलं इथे एकने जर गुणलं तर एक गुणिले दोन येणार आहे दोन. दोन अधिक तीन पाच छेद दोन आणि इथे दोन गुणिले दोन येणार आहे चार. म्हणजे पाच छेद चार ही जी संख्या आहे ती काय मिळते मला या दोन्ही संख्यांच्या दरम्यान म्हणजे मधोमध असणार आहे. अशा पद्धतीने मी एक दोन संख्या शोधल्या. तिसरी संख्या मी त्याच पद्धतीने शोधणार या दोन्हींचे सरासरी काढून घेणार म्हणजे ती संख्या मला या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीने ती काय असेल पहा तर तीन छेद दोन अधिक दोन छेद दोन. म्हणजे काय असेल तीच संख्या याला दोनने गुणून घेतलं आपण किती आली तीन अधिक चार छेद दोन आणि याला दोनने गुणलं म्हणजे सात छेद चार ही किंमत मला काय मिळते इथे मिळते. पहा ती आपण इथे लिहून घेऊ. इथे आलं आहे तीन छेद दोन आणि इथे आलेलं आहे सात छेद चार. तर या पद्धतीने आपण या दोन्ही संख्यांच्या दरम्यान देखील संख्या काढू शकतो. ती काय येणार आहे तर या दोन्हींचा ॲव्हरेज असेल म्हणजे एक अधिक पाच छेद चार छेदस्थानी असेल दोन. तर ती संख्या कुठे असेल या दोन्हींच्या मध्ये असेल हे आपल्याला लक्षात येईल. त्याच पद्धतीने या दोन्हींच्या दरम्यान असणारी संख्या त्यांचा ॲव्हरेज काढून घेतला तर आपल्याला ती संख्या मिळेल. त्याच पद्धतीने या दोन्हींचा ॲव्हरेज काढून घेतला तर ती संख्या आपल्याला या दोन्हींच्या दरम्यान म्हणजे मध्ये मिळेल. अशा पद्धतीने आपण
अनंत अशा संख्या शोधू शकतो. आपल्याला यावरून काय लक्षात येईल मग की कोणत्याही दोन परिमेय संख्या जर आपण घेतल्या तर त्या दोन परिमेय संख्यांच्या मध्ये अनंत परिमेय संख्या आपल्याला दिसून येतात.